चीनच्या सियामेन शहरामध्ये आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी भारताला मोठं यश मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुद्दा चीनसह सर्वच देशांनी उचलून धरला आणि परिषदेच्या जाहीरनाम्यात 10 अतिरेकी संघटनांवर कारवाईची गरजही व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे यातल्या बहुतांश अतिरेकी संघटना पाकिस्तान स्थित आहेत आणि तिथले लष्कर ISI त्यांचं त्यांना छुप समर्थन देखील आहे. चीनच्या सियामेन शहरात भरलेल्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं. चीनसह पाचही देशांनी पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांना पायबंद घालण्याची गरज व्यक्त केली आणि या संघटनांना अर्थपुरवठा करणारे आणि त्यांचा राजकीय वापर करणारेही जबाबदार धरले जातील असं स्पष्ट केलं. पाकिस्तानमध्ये मोकाट फिरून भारतात अतिरेकी कारवाया करणाऱ्या अलकायदा, लष्करे तोयबा, जैश ए मोहम्मद, तहरीके तालिबान पाकिस्तान, हक्कानी नेटवर्क यासह तालिबान, ISIS, चीनमध्ये अतिरेकी कारवाया करणारी ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट, हिजबुल उत्तहरीर आणि इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान या 10 अतिरेकी संघटनांचा सियामेन जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलाय. Several paragraphs of the declaration that has been adopted where the leaders have strongly condemned terrorism and then they have also been able to identify and acknowledge the pernicious, the deleterious effects that certain terrorist organizations such as the Haqqani Network, Jaish-e-Mohammed, Lashkar-e-Toyba and others have had. याखेरीज अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला हिंसाचार तातडीनं थांबवण्याबाबतही ब्रिक्स परिषदेनं गरज व्यक्त केली आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलंय. तत्पूर्वी ब्रिक्स परिषदेच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली. A strong BRICS partnership on innovation and digital economy can help spur growth, promote transparency and support the sustainable development goals. या परिषदेमध्ये आर्थिक आणि व्यापार सहकार्य, नवनिर्मितीबाबत सहकार्य, कस्टम्स सहकार्य तसंच बिझनेस काउन्सिल आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेसाठी सहकार्य करारावर पाचही देशांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सौर ऊर्जेमध्ये ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं. आर्थिक आघाडीवर हे 4 करार झालेले असले तरी आजच्या ब्रिक्स परिषदेचं वैशिष्ट्य राहिलं ते अतिरेकी संघटनांवर उगारला गेलेला आसूडच. पंतप्रधान मोदींच्या विदेश नीतीचं हे मोठं यश मानलं जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अतिरेक्यांच्या मोर्क्यांना आजवर पाठीशी घालणाऱ्या चीनच्याच भूमीवरून अतिरेकी संघटनांचं आणि प्रामुख्यानं पाकिस्तानचं नाक ठेचणारा जाहीरनामा प्रकाशित व्हावा हा देखील काव्यगत न्यायच. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.